आज आपण इयत्ता 8वी विभक्तीमाला जो पाठ आपण बघितलेला होता त्या पाठाचा आपण भाषाभ्यास बघणार आहोत. श्लोक पहिला, त्याच्यातला प्रश्न पहिला, प्रथमांत पदाने निखत. श्लोकामध्ये प्रथमेची पद लिहायची. मी एक उत्तर लिहितो, धर्मः अधर्मः सत्यम अनृतम याशिवाय क्षमा क्रोधः देवः आणि असुरः असे चार शब्द आहेत. इथे मी जागेच्या अनुपलब्धतेमुळे लिहित नाहीये. दुसऱ्या श्लोकाकडे आपण जाऊया. जाल रेखा चित्रम पूरयत. जयती असं म्हटलंय कोणत्या चार गोष्टी जिंकतात, तर अर्थातच धर्म जिंकतो, धर्म हा जयती न अधर्म हा, सत्यम जयती, क्षमा जयती आणि देव हा जयती. धर्म हा, सत्यम, क्षमा आणि देव हा. न जयती कोणत्या गोष्टी जिंकत नाहीत, तर बरोबर विरुद्ध गोष्टी. अधर्म हा न जयती. अनृतम खोटेपणा. क्रोध आणि असुर. अधर्म हा न जयती, अनृतम न जयती, क्रोध हा न जयती, असुर हा न जयती. आता आपण प्रश्न श्लोक दुसरा जो आहे त्याकडे वळणार आहोत. दुसऱ्या श्लोकाकडे आपण जाऊया. दुसऱ्या श्लोकामधला पहिला प्रश्न आहे, द्वितीयांत पदाने लिखत. द्वितीयेची पद लिहा. श्लोकामध्ये जाऊन आपल्याला शोधायची आहेत ती कोणती आहेत. वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम आणि जगद्गुरु ही आहेत पद. पुढचा प्रश्न आहे दुसरा, सुभाषिते क्रियापदम किम. ह्याच्यामधलं सुभाषित कोणता आहे ते लिहायचं आहे. तर अर्थातच वंदे हे क्रियापद आहे. तुम्ही पूर्ण वाक्यात लिहू शकता, सुभाषिते क्रियापदम किम च्या जागी वाला शब्द ठेवायचा आणि पुढे फुलस्टॉप द्यायचा. ज्याला रेखाचित्रम पूरयत. श्रीकृष्ण हा असं म्हटलंय आणि चार रिकाम्या जागा आहेत, म्हणजे श्रीकृष्णाबद्दल माहिती देणारे आपल्याला चार शब्द लिहायचे. तर कोणते आहेत ते अर्थातच हे आहेत, वसुदेव सुतम देवम, त्याच्यानंतर देवकी परमानंदम आणि जगद्गुरु. अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या श्लोकाचे वरचे प्रश्न आपल्याला स्पष्ट करता येतील. आता आपण जाऊया तिसऱ्या श्लोकाकडे. आता आपण तिसऱ्या श्लोकाकडे वळूया. पहिला प्रश्न आहे तृतीयांत पदाने लिखत. श्लोकामध्ये आपल्याला तृतीयेची जी पद आहेत ती लिहायची आहेत. पहिला आहे काव्यशास्त्र विनोदेन दुसरा आहे व्यसनेन तिसरा आहे निद्रया आणि चौथा आहे कलहीन. हे चार शब्द तृतीयेची पद आहे. दुसरा प्रश्न आहे समान अर्थ शब्द मिळ येत. विनोद हा, मूर्ख हा, निद्रा आणि शयन हे श्लोकामधले नाही आहेत शब्द. ज्यांना इथे नंबरही दिलेले नव्हते मी त्यांना अक्षरे दिले, ज्यांची उत्तरं मी इथे लिहिणार आहे जेणेकरून तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. विनोदहाला समानार्थी शब्द आहे मनोरंजनम. मूर्ख हा मूढ हा. निद्रा शयनम आणि व्यसनम दुरभ्यास हा.
अशा पद्धतीने त्याचे उत्तर येईल. आता आपण जाऊया श्लोक क्रमांक 4 कडे. आता आपण चौथ्या श्लोकाकडे जाऊया. पहिला प्रश्न आहे चतुर्थ्यंत पदाने लिखित. चतुर्थेची पद लिहा. शोधून लिहायचे आपल्याला पहिलं पद आहे विवादाय मदाय परपीलनाय ज्ञानाय दानाय आणि रक्षणाय. कदाचित 6 पद आहेत. पुढचा प्रश्न स्तंभ पूर्ण कुरुत. किम किम म्हणजे काय. विद्या धनम शक्ती. 3 गोष्टी आहेत. किमर्थम कशासाठी. खलस्य खल म्हणजे दुष्ट. सज्जन म्हणजे सज्जन. खल मनुष्य विद्या कशासाठी वापरतो. धन कशासाठी वापरतो. आणि शक्ती कशासाठी वापरतो. सज्जन मनुष्य त्याच 3 गोष्टी कशासाठी वापरतो. उत्तर हीच उत्तरं येणार आहेत. फक्त आपण ती योग्य जागी भरायची. विद्या विवादायासाठी वापरतो म्हणून विवादाय लिहिणार. धन मदाय अहंकार करण्यासाठी गर्व करण्यासाठी. आणि शक्ती परपीडनाय दुसऱ्याला त्रास देण्यासाठी. सज्जन मनुष्य विद्या कशासाठी वापरतो. ज्ञानाय पैसा दान करण्यासाठी. दानाय आणि शक्ती वापरतो रक्षणाय. अशा पद्धतीने आपल्याला चौथ्या श्लोकाचे प्रश्न पूर्ण करता येईल. आपण वळूया पुढच्या श्लोकाकडे. श्लोक 5व्याकडे आपण बघूया. पहिला प्रश्न आहे पंचम्यंत पदाने लिखित. पंचमीची पद लिहा. आता आपल्याला ते श्लोकातून पुन्हा एकदा श्लोक शोधून लिहायचे आहेत. पहिला आहे तैलात जलात शिथिल बंधनात एवढीच आहे. 3च पंचमीची पद आहे. दुसरा प्रश्न जाल रेखा चित्रम पूरयत. पुस्तक रक्षण. पुस्तक रक्षण कोणकोणत्या गोष्टींपासून पुस्तकाचं रक्षण करावं. एक त्यांनी दिलंय ते कोणतं आहे. तर ते आहे मूर्ख हस्तात. मूर्खाच्या हातापासून पुस्तकाचं रक्षण करावं. उरलेल्या 3 गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. तर ते 3 गोष्टी लिहत असताना ते ह्याच गोष्टी आहेत. तैलात जलात आणि शिथिल बंधन. आपण ते लिहूया. तैलात जे उत्तर आपण लिहिणार त्याला अधोरेखन करायचं. दुसरं आहे जलात आणि तिसरं शिथिल बंधनात. या 3 गोष्टींपासून पुस्तक रक्षण करायचं. या ज्या आकृती आहेत त्या आपल्याला पेनाने काढायच्या आहेत. पेन्सिलने काढायच्या नाहीये. आपण आता बोलूया 6व्या श्लोकाकडे. आता आपण जाऊया 6व्या श्लोकाकडे. पहिला प्रश्न आहे षष्ठ्यंत पदानी लिखत. षष्ठीची पद आपल्याला लिहायची आहेत. आपण बघितलेली आहेत ते अर्थातच श्लोकाच्या वेळी. नरस्य गुणस्य रूपस्य आणि ज्ञानस्य हे षष्ठी चिन्ह. पुढचा प्रश्न आहे जाल रेखाचित्रम पूरयत. आभरण म्हटलंय. आभरण म्हणजे दागिना तुम्हाला माहिती आहे. नरस्य आभरण गुणस्य आभरण रूपस्य आभरण आणि ज्ञानस्य आभरण. बघूया नरस्य आभरण आपल्याला क्रमानेच लिहायचे आहे किंवा कुठलेही लिहिले तरी चालते. नरस्य आभरण रूपम रूपस्य आभरण गुण गुणस्य आभरण ज्ञानम आणि ज्ञानस्य आभरण क्षमा. अशा पद्धतीने आपल्याला 6व्या श्लोकाचे प्रश्न पूर्ण करता येतील. आता आपण जाऊया 7व्या श्लोकाकडे. आता आपण वळणार आहोत 7व्या श्लोकाकडे. पहिला प्रश्न आहे सप्तम्यंत पदाने लिखित. सप्तमीची पद लिहा. आपण एक एक पद लिहूया. व्यसने. दुसरा आहे रणांगणी.
बिना ये आणि दुर्भिक्षे व्यसने प्रणांगणे विनय आणि दुर्भिक्षे। दुसरा प्रश्न आहे स्तंभ पूर्णम लिखत, स्तंभ पूर्णम पुरुत परीक्षा, परीक्षा कस्य कोणाची कदा म्हणजे कधी, परीक्षा मित्रस्य मित्राची परीक्षा कधी होते व्यसने, मग कथाच्या भागामध्ये व्यसने लिहायचं। परीक्षा शूरस्य, शूराची परीक्षा कधी होते रणांगणे, रणांगणे। परीक्षा भृत्यस्य, नौकराची परीक्षा कशामध्ये असते विनये नम्रतेमध्ये। तर आपल्याला संस्कृत मध्ये लिहायचे परीक्षा दानस्य, दानाची परीक्षा कुठे होते तर दुर्भिक्षे। अशा पद्धतीने सातव्या श्लोकाचेही आपल्याला प्रश्न पूर्ण करता येतील। आता आपण वळणार आहोत आठव्या श्लोकाकडे, त्याचे आपण प्रश्न बघूया। श्लोक आठवा, प्रश्नांची उत्तर मी अगोदर लिहिले, फक्त प्रश्न स्पष्ट करतो। संबोधनात पदाने लिखत, संबोधनाची पद लिहा, आदिदेव भास्कर दिवाकर आणि प्रभाकर। दुसरा प्रश्न आहे सूर्य इत्यस्य शब्दस्य कृते अमर पंक्तिम लिखत, सूर्य ह्या शब्दाची अमर पंक्ती लिहा। ती अशी आहे भानुर्हंस सहस्त्रांश स्तपन सविता रविही, अशी ओळ आहे। अर्थात हे पुस्तकामध्ये कुठे मिळणार नाही, संपूर्णचं जे आठवीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला मिळू शकतं, संयुक्त मध्ये नाही। आता आपण बघूया शेवटच्या श्लोकाच्या प्रश्नांकडे। शेवटचा श्लोक, पहिला प्रश्न, राम इति शब्दस्य का विभक्ती ही वाक्ये प्रयुक्ता इति लिखत। खाली नऊ वाक्य दिलेली आहे आणि काही शब्दांना अधोरेखन केलेले आहे, अंडरलाईन केलेली आहे। पहिलं वाक्य बघा, राजमणी ही राम हा सदा विजयते, राम या शब्दाला अधोरेखन आहे, त्याची विभक्ती आहे प्रथमा। दुसरं वाक्य आहे अहम रामम भजे, रामम ही द्वितीय विभक्ती आहे। रामेण निशाचरच मुह अभिहता, रामेण ही तृतीय विभक्ती आहे। तस्मै रामाय नमः, रामाय शब्दाला अधोरेखन विभक्ती चतुर्थी। रामात परतरम परायणं न अस्ति, रामात ही पंचमी विभक्ती आहे। अहम रामस्य दासः अस्मि, रामस्य ही षष्ठी विभक्ती आहे। मे मम चित्तलयः सदा रामे भवतु, रामे ही सप्तमी विभक्ती आहे। आणि शेवटचं हो राम त्वं माम उद्धर, राम ही हो राम म्हणजे ही संबोधन विभक्ती आहे। अर्थात ह्या प्रश्नाचं लेखन करत असताना तुम्हाला वाक्य लिहायची आहे आणि वाक्यांच्या समोर मग ही विभक्त्यांची नावं तुम्हाला लिहायची आहे। त्याच्यानंतरचा एक प्रश्न आहे सर्व श्लोकांना सरलार्थम माध्यम भाषया लिखत, अर्थात हा प्रश्न तुम्हाला स्वतःला सोडवायचा आहे। ज्या प्रश्नाचा अर्थ आहे की सगळ्या श्लोकांचं ट्रान्सलेशन म्हणजेच अनुवाद तुम्हाला स्वतःच्या शब्दामध्ये मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे। पहिल्या श्लोकापासून ते नवव्या श्लोकापर्यंत शब्दार्थ तुमच्या वहीमध्ये लिहिलेले आहेत, त्या शब्दार्थांच्या मदतीने आणि आपण ज्या पहिल्या व्हिडिओ बघितल्या त्या पहिल्या व्हिडिओंच्या सहाय्याने तुम्हाला या नऊही श्लोकांचं भाषांतर वहीमध्ये द्यायचं आहे। इथे आपला विभक्तीमाला हा जो धडा आहे तो पूर्ण झाला। धन्यवाद।